आता IIT JEE नीट साठी लातूर, हैदराबाद आणि कोटा इथे जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. आय एम द स्टुडंट ऑफ शिवप्रताप अकॅडमी विटा. डिसिजन डिटरमाइन आवर डेस्टिनी. आय ऑलवेज वॉन्ट अकॅडमी दॅट वुड प्रिपेअर मी फॉर लाईफ इटसेल्फ. चूजिंग शिवप्रताप अकॅडमी वॉज द बेस्ट डिसिजन. शिवप्रताप अकॅडमी मुळे मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा. त्यांचा आवाज बुलंद होतोय. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. यंदाची लोकसभा निवडणूक ही इलेक्शन कॅम्पियन याची टॅगलाईन नेत्यांच्या आरोप प्रत्यारोपानं गाजतीयच, पण सगळ्यात जास्त वैशिष्ट्यपूर्ण ठरतोय तो या निवडणुकीत असणारा तृतीयपंथी उमेदवारांचा सहभाग. उपेक्षा, नैराश्य, दारिद्र्य हे जणू त्यांच्या पाचवीलाच पुजलेलं, पण या सगळ्यावर मात करत स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडायला त्यांनी आता एल्गार केलंय. याची सुरुवात झाली 2014 तमिळनाडूतील मदुराईमध्ये. भारती कन्नम या लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून निवडल्या जाणाऱ्या पहिल्या तृतीयपंथी आहेत. सुप्रीम कोर्टने अनुसूचित जातीमध्ये तृतीयपंथी लोकांचा समावेश केला आहे. न्यायालयाने म्हटले आहे की एखाद्या व्यक्तीस कायदेशीरपणे लैंगिक तटस्थ म्हणून ओळखले जाऊ शकते आणि इतर अल्पसंख्याक गटांना दिलेली सरकारी कल्याणकारी योजनांमध्ये तृतीयपंथी समाविष्ट केले जावेत. उमेदवार नर किंवा मादी ऐवजी इतर म्हणून नोंदणी करू शकतात. या ऐतिहासिक निर्णयामुळे कित्येक तृतीयपंथी यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. काही अपक्ष तर काही काँग्रेस आणि आप सारख्या पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून लढत आहेत. इतकंच काय, साताऱ्यात उदयनराजे यांच्या विरोधात एका तृतीयपंथी उमेदवाराने अपक्ष म्हणून षडभू ठोकला आहे. ज्यांचा आवाजच नाही अशा समाजाचा दिशा पिंकी शेख वंचित बहुजन आघाडी सारख्या पक्षाचा आवाज बनले आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्या म्हणून त्यास स्वतःच्या समाजातील नाही तर इतर समाजातील लोकांचे प्रश्नही पोटतिडकीने मांडत आहेत. खरं तर ज्यांना आपल्या अस्तित्वासाठी घरापासून झगडावं लागतं, स्वतःच्या प्रश्नांसाठी घरातही आणि समाजातही उपेक्षा, तिरस्कार, नैराश्य, व्यसन, मानसिक शारीरिक छळ, दोन वेळच्या जेवणांची ज्यांची भ्रांत असते, ज्यांच्या जगण्यात हाल अपेक्षा असतात, मरणानंतरच्या यातनाही तितक्याच भयानक असतात. एका तृतीयपंथी व्यक्तीची अंत्ययात्रा ही रात्री काढतात. प्रेत मातीत पुरल्यानंतर चप्पलने त्या जागेवर मारलं जातं. त्यांचे आशीर्वाद आपल्यासाठी मोलाचे असतात, पण त्यांचं जगणं, त्यांचे प्रश्न हे अजूनही समाजाने एका अडगळीच्या कोपऱ्यातच टाकले आहेत. पण सध्याचं वातावरण पाहता लोकशाहीच्या माध्यमातून त्यांना हक्क मिळतील याची अपेक्षा आपण नक्कीच करू शकतो. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. प्रत्येकाचं स्वप्न असतं स्वतःचं एक प्रशस्त घर असावं. तुमचं हेच स्वप्न पूर्ण करताय समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स. समृद्धी बिल्डर आणि डेव्हलपर घेऊन येत आहे 11.99 लाखात घर. आमची वैशिष्ट्ये आहेत दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक बांधकाम. बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना 80% पर्यंत लोन. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2,67,000 सबसिडी. तर ग्रुप बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना विशेष सुविधा व सवलती. आमचा पत्ता आहे समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स, सेंट्रल स्कूल जवळ, पॉवर हाऊस रोड, विटा.